चक्षितून स्वराज्याचा देखणं स्वप्न निर्माण झालं त्या राजमाते जिजाऊ ज्या महापुरुषाने हे देखणं सत्य सत्य उतरवलं ते राजश्री छत्रपती आणि ज्या वारसदाराने हे देखणं सत्य खाल्लावली या पेलं ते शंभू छत्रपती अशा तिन्ही महापुरुषांना प्रथम अभिवादन करते नमस्कार मी कुमारी सानिकाजी त्र्यंबकर मी ज्या मातीमध्ये उभी आहे ती हीच माती ज्या मातीने 700 वर्षापूर्वी देवगिरीचं ऐश्वर्य भरलेलं साम्राज्य होईल ज्या मातीने स्वातंत्र्याच्या ठिंगीला इथंच जन्म दिला इथंच माझ्या जिजाऊ बाग घडल्या इथंच शाजीराजे रमले आणि हीच स्वातंत्र्याची ठिंगी शिवनेरीवर गेली आणि एका दिव्याच्या ते जन्म प्रकटली तो तेव्हा पुढे सह्याचा छावा झाला आज त्याचा मातीमध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र एक वाटल्याची खात्री होते खर तर शिवाजीराजे पाठीशी असताना समोर साक्षात देवगिरी उभा असताना समोर अशी गर्दी असली त्यांना माणसे जर आत असली त्यात मराठ्यांची वर्दी असली तर विचारांची साध्य होणार नाही याची मला निश्चित खात्री इतिहास घडवणारी माणसे इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारे माणसे इतिहास घडवू शकत नाहीत हा इतिहास आहे मराठ्यांचा इतिहास पण अक्षराने लिहून ठेवा इतका तेजस्वी ओजस्वी याच मातीत घडला मात्र साक्षर मराठ्यापासून विदगार राहिले ही आमची शोकांतिका आहे 350 वर्षापूर्वी तम मराठी माणूस एकवंत भाव म्हणून तर हाताव गदान ठेवून ठामपणे उभे राहिले आणि रायगडाव 32 मनात सिंहासन साकार झाला शिवराजा शिवछत्रपती झाला शेतकऱ्यांच्या जीवनाला एक नवजीवन आला या हातामध्ये तलवार नव्हे तर हातामध्ये सोन्याचा नांगर घेतला जितकी माणसाची जमीन नांगरली तीच माणसांची डोकी नांगरली शिवबाने शेतकऱ्यांना एक शिकवण दिली जशी आपण या शेतीची राखण करतो तशी या मायभूमीची राखण केली पाहिजे शोभा चुरी चुरी पर्यंत पोहोचला घरा घरा पर्यंत पोहोचला दारा दारा पर्यंत पोहोचला माणसाच्या मनात घर केले या माणसाने आजही आमच्या जन्माला मुलाला सांगा लागत नाही शिवाजी कोण होता जन्मत असतेच्या काळजात जणू छत्रपती शिवाजी नाव हे कोरलेलेच असते छत्रपती शिवाजी महाराज की म्हणायच्या आधीच कधी त्या मुलाच्या ओठातून जय बाहेर पडते त्या मुलालाच कळत नाही शिवाजी महाराजाने एक वसा घेतला होता माणूस जोडण्याचा जिथं माणसं मरायला उभी केली असतात ते माणसं खूप वर्ष जगतात जिथं माणसं जगवायला उभी केली असतात तिथं खूप काळ माणसं टिकतात माणसं उभारण्यासाठी जिवंत करण्यासाठी जातिवंत जातिवंत उत्तम उदाहरण म्हणजे राजे शिव छत्रपती जाता जाता मित्रांनो मी एवढेच तुम्हाला सांगते राजे पुन्हा जन्माला या असं म्हणणाऱ्यांना मला एक सांगायचं आहे अहो कुठल्या तोंडाने म्हणता राजे पुन्हा जन्माला या का यायचा राजाने पुन्हा जन्माला माझ्या राजाच्या स्वराज्याला धुलीला मिळवा निघाला माझ्या राजाचा फोटो गाडीवर लावता आणि त्याच गाडीवर येताचा मुलींची छेड खाता बोला ना हेच पाहिला राजाने पुन्हा जन्म घ्यावा का भगवे फिरवता चंद्र लावता पाणी घालता अनाप बाली घालता म्हणजे लगेच तुम्ही छत्रपतीच्या मावळे झालात का हो शिविका करता मार मार्या करता मुलींकडे एक वस्तू आहे अशा प्रकारे पाहता बोला ना हेच पाहिलं राजाने पुन्हा जन्म घ्यावा का जाता जाता मित्रांनो मी तुम्हाला एवढेच सांगेन अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे अंधाराला घाबरत नाही आभाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्यांची जात शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी शब्दामध्ये गोडवा आमच्या रक्तामध्ये इमानदारी बघत नसतो कधीच आम्ही किती कोणाची जागीरदारी अरे भगव्या समर्थन मराठ्यांचा घात आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्यांची जात स्मरण ठेवा तानाजीच मरण अथवा संभाजीच स्मरण ठेवा तानाजीच मरण आठवा संभाजीच स्वराज्याच रक्त सांडलं पावन खिंडी पाहिजेच चालेल पाठीमागं वार केला हात तर मोठा घात आहे मोडेल पण वाकणार नाही मराठ्यांची जात एवढे बोलून मी विचार मंचाला पूर्ण विराम देते जय